आता महाराष्ट्रभरातल्या पाऊस पाण्याच्या बातम्या. मुसळधार पावसानं हरियाणा, गुरुग्राम, नोएडातील अनेक भागांना झोडपून काढलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे गुरुग्रामच्या काही भागात पाणी साचलं, त्यामुळे लोक पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत. बेगमपूर खतोलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, तर दिल्ली NCR मध्ये सतत पाऊस पडतोय, त्यामुळे गुरुग्रामच्या काही भागात पाणी साचलं आहे. साहजिकच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली आहे. दिल्ली जयपूर महामार्ग मानेसर इथंही वाहतूक कोंडी झालेली आहे. तर मध्य प्रदेशच्या गुना इथं मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदीच्या प्रवाहात एक कंटेनर वाहून गेल्याचं बघायला मिळालं. सुदैवानं चालकानं वेळीच उडी मारल्यानं त्याचा जीव वाचला. तर उत्तराखंडच्या नाजंग तांबाजवळ डोंगराचा मोठा भाग कोसळला. डोंगर कोसळतानाचं दृश्य मोबाईलमध्ये कैद झालंय. काल संध्याकाळी झालेल्या भूस्खलनामध्ये तवाघाट लिपुलेख या राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालेलं आहे. नजंग तांबा गावातून जाणाऱ्या आदि कैलास मानसरोवर या यात्रेचा मार्ग बंद झाल्यानं या ठिकाणी स्थानिकांसह 40 प्रवासी अडकल्याची माहिती आहे. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजप नेता आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित याच्यासह 3 आरोपींना अटक केलेली आहे. अंकितानं रिसॉर्टमध्ये काय धंदे चालतात याची माहिती उघड करण्याची धमकी दिली होती आणि त्याच धमकीनंतर या आरोपींनी अंकिताला नदीत ढकलून दिल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. अंकितानं नुकतीच पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर भागातील आर्य याच्या रिसॉर्टवर रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून अंकिता बेपत्ता होती. इतर महिला कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर केलेल्या तपासात ही बाब समोर आली. पुलकितनं तिला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचे चॅट किंवा कॉल रेकॉर्डिंग्सही पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणी महिलांनी पोलिसांची कार अडवून त्यात बसलेल्या आरोपींना बेदम मारहाण केली. देखिए, उनके फादर और उनके भाई मेरे साथ हैं अंकिता के. मैं उनको अपने साथ लेके आया हूँ. उन्होंने बॉडी को देखा. अभी कपड़ों के हिसाब से वो मान रहे हैं कि बॉडी अंकिता की ही है. बाकी होटल कर्मियों को भी बुला करके एक बार फुल प्रूफ हम आगे AMC में करेंगे और अभी फिलहाल बॉडी अंकिता की ही है. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त News18 लोकमत.